कॉस्ट एंड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर थर्ड मधला प्रिपरेशन ऑफ टेंडरचा तिसरा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण घेतोय. प्रॉब्लेम मी तुम्हाला क्लासरूमला शेअर केलेला आहे, तुम्ही तो नोटबुकमध्ये लिहिलेला असेल. मी एक्सप्लेन करते आणि त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. सनी एंटरप्राइजेस सुरत हॅज डिस्क्लोज द समरी ऑफ एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोड्युसिंग 1000 युनिट्स ऑफ पर्टिक्युलर प्रॉडक्ट ड्यूरिंग द इयर 2018-19. सनी एंटरप्राइजेसने जो खर्च झालेला आहे 1000 युनिट तयार करण्याचा, हे 1000 युनिट फार महत्वाचे आहेत, 1000 युनिट तयार करण्याचा जो खर्च आहे 18-19 मधला तो आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 11000 रुपये, त्यानंतर डायरेक्ट मटेरियल 80000 रुपये, ऑफिस ओव्हरहेड्स 16000 रुपये, डायरेक्ट वेजेस 20000 रुपये, वर्क ओव्हरहेड 10000 रुपये आणि सेल ऑफ फिनिश गुड्स म्हणजे सेलिंग प्राइस किंवा ज्याला आपण फायनल सेल्स म्हणतो ते आहेत 150000 रुपये. ह्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या किती युनिटच्या आहेत, तर 1000 युनिटच्या अमाऊंट आहेत. यावरून आपण एक सिंपल कॉस्टशीट तयार करणार आहोत. त्यानंतर पुढे सांगितलंय द फर्म इज रिक्वायर्ड टू सबमिट अ टेंडर फॉर सप्लाय ऑफ 4000 युनिट ड्युरिंग द इयर 2019-20. फर्मने काय ठरवलं, तर टेंडर तयार करायचे, टेंडर भरायचं, निविदा भरायचं आहे 4000 युनिटचा. गिवन इन्फॉर्मेशन 1000 युनिटचे आहे आणि टेंडर तयार करताना आपल्याला ते 4000 युनिटचं तयार करायचं आहे. आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन फॉलोइंग एक्सपेक्टेड चेंजेस इन कॉम्पिटिशन ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट, खालील काही बदल आपल्याला कॅल्क्युलेशन्स करताना करायचे आहे. त्यामध्ये पहिला बदल आहे मटेरियल प्राइस हॅव इन्क्रीज बाय 25%. मटेरियलची जी किंमत आहे ती 25000 काय झालेली आहे, वाढलेली आहे, सॉरी 25% काय झालेली आहे, वाढलेली आहे. त्यानंतर लेबर चार्जेस आर लाइकली टू गो अप बाय 20%. आणि लेबरचे जे चार्जेस आहेत ते कितीने वाढलेले आहेत, तर 20% वाढलेत. युनिट कॉस्ट ऑफ वर्क ओव्हरहेड रिमेन द सेम. वर्क ओव्हरहेड म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड, त्यांची जी प्रत्येक नगाची कॉस्ट आहे ती सेम आहे, त्यात कोणताही बदल नाहीये. ऍडिशनल चार्जेबल एक्सपेन्सेस टू बी इनकर्ड वुड बी रुपीज 4000. आणि जे चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत ते ऍडिशनल चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत ते आहेत 4000 रुपये. म्हणजे जेव्हा आपण मटेरियल लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसची बेरीज करणार आहोत, तर कॉस्टशीट तयार करताना डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही आहेत, परंतु जेव्हा टेंडर तयार करायचं आहे आपल्याला तर त्यामध्ये चार्जेबल एक्सपेन्सेसचे 4000 रुपये इन्क्लूड करून घ्यावे लागतील, मग प्राइम कॉस्ट येईल. त्यानंतर ऑफिस ओव्हरहेड रिमेन कॉन्स्टंट इन टोटल. ऑफिस ओव्हरहेड हे फिक्स असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रोडक्शनशी रिलेटेड जे खर्च असतात ते व्हेरिएबल असतात आणि काही खर्च जे असतात ते कॉन्स्टंट असतात, त्यात काही बदल होत नाही. मग ऑफिस ओव्हरहेड किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड जे आहेत, म्हणजे सॅलरी असेल, प्रिंटिंग स्टेशनरी असेल, पोस्टेज टेलिग्राम असतील, हे काय आहेत तर फिक्स आहेत, त्यामध्ये काही बदल होत नाही. म्हणून ऑफिस ओव्हरहेड रिमेन कॉन्स्टंट इन टोटल म्हटलंय, म्हणजे एकूण जी अमाऊंट आहे ती काय आहे, कॉन्स्टंट आहे, सेम आहे, त्यात काही बदल नाही. कॉस्टशीटमध्ये जेवढी येईल तेवढीच आपल्याला टेंडरमध्ये पण दाखवायची आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स पर युनिट रिमेन सेम. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचे जे ओव्हरहेड्स आहेत पर युनिट काय आहेत, सारखेच आहेत. जे कॉस्टशीटमध्ये पर युनिट येतील तेच आपल्याला टेंडरमध्ये पण घ्यावे लागतील. आणि एस्टिमेटेड प्रॉफिट सांगितलं आहे 10% ऑफ कॉस्ट ऑफ सेल. इथून मागे जी प्रॉब्लेम पाहिली आपण टेंडरचे, त्यामध्ये टेंडर प्राइसवर किंवा सेलिंग प्राइसवर प्रॉफिट सांगितला जायचा, आता डायरेक्ट कॉस्ट ऑफ सेल्सवर काढायला सांगितलेलं आहे 10%, त्यामुळे तो पण आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. प्रिपेअर एस्टिमेटेड कॉस्ट स्टेटमेंट, कंसात म्हटलंय टेंडर, फॉर द इयर 2019-20. मग आधी आपण सिंपल कॉस्टशीट तयार करून घेऊया, त्यानंतर आता यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन परसेंटेज नाही काढायचे. का नाही काढायचे, तर आपल्याला 1000 नगांचं कॉस्टशीट दिलेलं आहे आणि टेंडर भरताना 4000 नगांचं करायचं, म्हणजे प्रत्येक किंमत जी आहे ती कॅल्क्युलेट करताना पर युनिट आपण काढून घेणार आणि जेव्हा 4000 युनिटचं तयार करणार तर प्रत्येक किमतीला 4000 गुणणार. फक्त जे चेंजेस आहेत ते चेंजेस त्या त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मग फर्स्ट कॉस्टशीट घ्या,
वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ सनी एंटरप्राइजेस स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 आणि वरती एक टायटल द्या युनिट प्रोड्यूस 1000 युनिट सोल्ड 1000 कॉलम करताना पर्टिक्युलर टोटल रुपीज आणि युनिट कॉस्ट रुपीज या पद्धतीने कॉलम करा. ठीक आहे, सोल्युशनला सुरुवात करू आपण. प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेममध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये मटेरियल 80,000 डायरेक्ट वेजेस 20,000 हे दोन्हींची बेरीज करून आपण प्राइम कॉस्ट करणार आहोत. मग घ्या डायरेक्ट मटेरियल 80,000 पर युनिटची कॉस्ट 80 रुपये. 80 कुठून आली तर 1000 युनिट प्रोड्यूस झालेले आहेत म्हणून 80,000 1000 भाग दिला 80 रुपये पर युनिट. ॲड डायरेक्ट वेजेस 20,000 पर युनिटमध्ये 20 रुपीज दोन्हींची बेरीज म्हणजे प्राइम कॉस्ट आली 1 लाख युनिट कॉस्टमध्ये 100 रुपीज. ॲड वर्क ओव्हरहेड 10,000 जे प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत पर युनिटमध्ये ₹10 बेरीज करून वर्क कॉस्ट आलेली आहे 1,10,000 पर युनिटमध्ये 110 रुपये. ॲड ऑफिस ओव्हरहेड्स 16,000 रुपीज पर युनिटमध्ये ₹16 1000 भाग दिला आपण दोन्हींची बेरीज करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेली आहे 1,26,000 पर युनिटमध्ये 126. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 11,000 पर युनिटमध्ये ₹11 टोटल कॉस्ट आलेली आहे 1,37,000 अँड पर युनिटमध्ये 137 रुपीज. फर्स्ट आपण सिम्पल कॉस्टशीट तयार करून घेतलं गिवन इन्फॉर्मेशनमधून. डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेजेसची बेरीज केली, प्राइम कॉस्ट काढली, पर युनिटमधल्या ज्या कॉस्ट आहेत त्या 1000 डिवाइड करून काढलेल्या आहे 1000 भाग देऊन काढलेल्या आहेत. त्यानंतर वर्क ओव्हरहेड ॲड केले, वर्क ओव्हरहेड ॲड करून वर्क कॉस्ट कॅल्क्युलेट केली. त्यानंतर ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले, ऑफिस ओव्हरहेड ॲड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केली. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड केले आणि टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट केली. आधी आपण सिम्पल कॉस्टशीट तयार करून घेतले. आता ज्या युनिट कॉस्ट आहेत उदाहरणार्थ मटेरियलच्या 80 रुपये, त्यानंतर डायरेक्ट वेजेसची 20 रुपये, वर्क ओव्हरहेडची 10 रुपये आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडची 11 रुपये, ही जी युनिट कॉस्ट आहे ही आपल्याला टेंडर तयार करताना वापरायची आहे. कारण की डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेजेस हे व्हेरिएबल असतात त्यामुळे ते युनिटमध्ये सेम असतात परंतु टोटलमध्ये व्हॅरीज असतात म्हणजे टोटलमध्ये बदलत असतात. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडचं पण तसंच आहे, त्या पर युनिटमध्ये फिक्स असतात परंतु टोटलमध्ये बदलत असतात. म्हणून ह्याच युनिटच्या कॉस्ट ज्या आहेत त्या आपण टेंडर तयार करता घेणार आहोत. फक्त जे बदल्स आहेत सांगितलेले, जे ॲडजस्टमेंट आहेत तेवढे बदल करून टेंडर तयार करायचे. सिम्पल कॉस्टशीट आधी लिहून घ्या सर्वांनी, टेंडर आखा सर्वांनी. सेल ऑफ फिनिश गुड्स लिहायचं राहिलं होतं, सेल ऑफ फिनिश गुड्स या प्रॉब्लेममध्ये दिलेले होते ते लिहून मधला फरक हा ॲड प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. सेल ऑफ फिनिश गुड्स 150,000 रुपये आहेत, त्यातून टोटल कॉस्ट 137,000 रुपये मायनस केली, प्रॉफिट आलेला आहे 13,000 रुपये आणि पर युनिटमध्ये प्रॉफिट आलेला आहे 13 रुपये. प्रॉफिट आणि सेल ऑफ फिनिश गुड्स आपल्याला टेंडर काढताना लागणार नाहीयेत कारण की त्याचं कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीने येणार आहेत. परंतु कॉस्टशीटमध्ये आपल्याला सेल ऑफ फिनिश गुड्स दिलेले आहेत त्यामुळे सेल ऑफ फिनिश गुड्स एक ओळ सोडून लिहा आणि टोटल कॉस्ट वजा करा सेल्समधून. मधला जो फरक येतो तो ॲड प्रॉफिट म्हणून 13,000 रुपये टोटल आणि युनिटमध्ये 13 रुपये दाखवा. तर टेंडर तयार करा, टेंडरच्या स्टेटमेंटला वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ सनी एंटरप्राइजेस स्टेटमेंट शोईंग टेंडर प्राइस फॉर द इयर 2019-20 आणि वरतीच लिहा युनिट प्रोड्यूस 4,000. 4,000 युनिटसाठी टेंडर तयार करतोय आपण आणि आपलं जे कॉस्टशीट होतं ते 1,000 युनिटचं होतं. टेंडरसाठी सेम 3 कॉलम करा, पर्टिक्युलर टोटल रुपीज आणि युनिट कॉस्ट. आता टेंडर तयार करताना जी मटेरियलची कॉस्ट आहे
कॉस्टशीट मधली 80 रुपये पर युनिट आहे. 80 रुपये पर युनिट आपण मटेरियलची कॉस्ट घेणार आणि त्याला 4000 युनिट निगुणणार. पण मटेरियल कॉस्टवर एक ऍडजस्टमेंट सांगितलेली बघा, मटेरियल प्राइस हॅव इन्क्रीज बाय 25%. मटेरियलची जी कॉस्ट आहे, प्राइस आहे, ती 25% वाढलेली आहे. मग जर मटेरियलची कॉस्ट 25% वाढलेली असेल तर आपल्याला 80 रुपयामध्ये 25% वाढवून घ्यावे लागतील. म्हणून फर्स्ट घ्या डायरेक्ट मटेरियल इन ब्रॅकेट ₹80 प्लस इन्क्रीज बाय 25%, दॅट इज ₹20. 80 रुपयाच्या 20% वाढवाय 25% वाढवायचे म्हणजे 20 रुपये वाढवायचे. मग 80 आणि 20 एका युनिटची मटेरियलची कॉस्ट टेंडर भरताना होईल 100 रुपये. आणि किती युनिट प्रोड्यूस करायचे आहेत आपल्याला, तर 4000 युनिट प्रोड्यूस करायचे. मग 4000 100 गुणा, टोटलमध्ये लिहा 4 लाख रुपये. फर्स्ट आपण डायरेक्ट मटेरियल घेतलं, डायरेक्ट मटेरियलची एका नगाची किंमत 80 रुपये आहे आणि त्यावर ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे की मटेरियलची किंमत टेंडर भरताना 25% वाढवायची आहे. कारण की जो ज्या वर्षी 18-19 जो रेट असेल तोच रेट 19-20 नसणार आहे, त्यामुळे ती 25% वाढते. मग 25% वाढली, मग 80 रुपयावर 25% कॅल्क्युलेट केले, ते आले 20 रुपये. 80 आणि 20ची बेरीज केली, पर युनिटची कॉस्ट आहे 100. 100 ने 4000 युनिटला गुणलं, टोटलमध्ये अमाऊंट आली 4 लाख. त्यानंतर डायरेक्ट लेबर बघा, डायरेक्ट लेबर जे आहेत ते आहेत 20,000 पर युनिट कॉस्ट आहे 20 रुपये. त्यावर पण ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. ऍडजस्टमेंट पहा, लेबर चार्जेस आर लाइकली टू गो अप बाय 20%. ते 20% वाढणार आहेत. मग त्यामध्ये पण 20% ऍड करून घ्या. ऍड डायरेक्ट वेजेस इन ब्रॅकेट ₹20 प्लस इन्क्रीज बाय 20%. 20 वर 20% कॅल्क्युलेट करा, ते येतात ₹4. मग 20 रुपीज आणि 4 रुपीज यांची बेरीज केली म्हणजे 24 रुपीज पर युनिट येतात. मग 24 ने 4000 गुणा, कॅल्क्युलेशन करून टोटल अमाऊंटमध्ये येतील 96,000 रुपये. आता कॉस्टशीटमध्ये डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस 2 इंचेस बेरीज करून प्राइम कॉस्ट काढलेली आपण. पण टेंडर भरताना एक ॲडिशनल एक्सपेन्सेस सांगितलेला आहे. जो ॲडिशनल एक्सपेन्सेस आहे तो आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. इथे दिलेला आहे बघा, ॲडिशनल चार्जेबल एक्सपेन्सेस टू बी इनकर्ड वुड ₹4,000. 4000 रुपये तो आपल्याला टेंडरमध्ये दाखवावा लागेल. ॲड चार्जेबल एक्सपेन्सेस 4000, पर युनिटमध्ये 1 रुपया. 1 रुपया कसा आला, तर 4000 रुपये प्रॉब्लेममध्ये दिलेले होते, त्याला 4000 युनिटने भाग दिला म्हणजे युनिट कॉस्ट आली 1 रुपया. आता 3 इंची बेरीज करून जी येईल ती असणार आहे आपली प्राइम कॉस्ट. पण प्राइम कॉस्ट न काढता डायरेक्ट पुढचे ओव्हरहेड ऍड करून कॅल्क्युलेशन केलं तरी चालू शकतं, किंवा या 3 इंची बेरीज करून प्राइम कॉस्ट लिहिली तरी चालेल. ऍड वर्क ओव्हरहेड. आता वर्क ओव्हरहेडवर, वर्क ओव्हरहेड कॉस्टशीटमध्ये किती होते बघा, 10,000 होते. आणि ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेले की ते सेम आहेत, रिमेन सेम. बघा, युनिट कॉस्ट ऑफ वर्क ओव्हरहेड रिमेन सेम. सेम आहे म्हणजे कॉस्टशीटमध्ये जेवढे होते तेवढे स्टँडर्डमध्ये घ्यायचे. मग ॲड वर्क ओव्हरहेड टोटलमध्ये 10,000 रुपये आणि युनिट कॉस्टमध्ये 10 रुपये. प्राइम कॉस्ट शब्दवरती घ्यायचं आहे आपल्याला. बघा, टेंडर करताना तयार करताना आपण मटेरियल, वेजेस आणि चार्जेबल एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. आधी बेरीज करून घ्या त्यांची आणि प्राइम कॉस्ट काढा. प्राइम कॉस्ट येते 5 लाख रुपये आणि पर युनिटमध्ये 125 रुपये यांची बेरीज करून. त्यानंतर वर्क ओव्हर हेडचे काय सांगितलेले आहेत, तर पर युनिट कॉस्ट रिमेन सेम म्हणजे सेम आहे पर युनिटची. पर युनिटची कॉस्ट कॉस्टशीटमध्ये जी दिलेली आहे ती कॉस्टशीटमधली जी कॉस्ट आहे तीच इकडे घ्यायची म्हणजे 10 रुपये. फक्त फरक एवढाच आहे की इकडे 1000 युनिट प्रोड्यूस झाले होते आणि टेंडर तयार करताना 4000 युनिट प्रोड्यूस करायचे आहेत. त्यामुळे 4000 युनिटची आपल्याला वर्क कॉस्ट घ्यावी लागेल. म्हणून वर्क कॉस्ट घ्या 40,000 रुपये. 10 गुणिले 4000 करून 40,000 रुपये. कॉस्टशीटमध्ये 10,000 होती परंतु टेंडरमध्ये युनिट प्रोड्यूस जे आहेत ते 4000 आहेत. म्हणून एका युनिटची 10 रुपये, 4000 युनिटची 40,000 रुपये. ॲड करून वर्क कॉस्ट कॅल्क्युलेट करा,
ती येते 5,40,000 रुपये आणि इकडे 125 अधिक 10 म्हणजे 135 रुपये युनिट कॉस्ट मध्ये. ऍड ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड पण सेम सांगितलेले परंतु फिक्स. फिक्स म्हणजे जी टोटल अमाऊंट असते ती टोटल अमाऊंट कॉन्स्टंट आहे. बघा ऑफिस ओव्हरहेड रिमेन कॉन्स्टंट इन टोटल, मग टोटल अमाऊंट जी आहे ती सेम असणार आहे ऑफिस ओव्हरहेडची. ऑफिस ओव्हरहेड बघा किती आहेत टोटलमध्ये 16,000 आहे. मग इकडे पण आपल्याला 16,000च घ्यावे लागतील कारण टोटलमध्ये सेम आहे. म्हणून टोटल अमाऊंट घेतली 16,000 रुपये, 16,000 4,000 भाग दिला आणि पर युनिटची कॉस्ट कॅल्क्युलेट केली ती आलेली आहे 4 रुपये. ऑफिस ओव्हरहेड हे फिक्स ओव्हरहेड आहेत, ते व्हेरिएबल नाहीये, त्यामुळे प्रोडक्शनच्या प्रमाणामध्ये ते बदलले नाही. 1,000 युनिट तयार केले तरी 16,000 रुपये खर्च येणार आहे आणि 4,000 युनिट तयार केले तरी 16,000 रुपये खर्च येणार आहे कारण टोटल मध्ये फिक्स ओव्हरहेड काय असतात कॉन्स्टंट असतात. बेरीज करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली 5,56,000 रुपये आणि 135 आणि 4 यांची बेरीज करून 139 रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडवर ऍडजस्टमेंट आहे. पर युनिट कॉस्ट जी आहे ती सेम आहे. मग कॉस्टशीटमध्ये पर युनिटची कॉस्ट किती आहे पहा. कॉस्टशीटमध्ये आहे 11 रुपये. मग 11 × 4,000 करून कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग 11 रुपये पर युनिटमध्ये लिहा. 11 × 4,000 करून 44,000 रुपये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये घ्या. बेरीज करून टोटल कॉस्ट येते 6,00,000 रुपये आणि पर युनिटची कॉस्ट येते 150 रुपये. ऍड एस्टिमेटेड प्रॉफिट. 10% ऑफ कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे कॉस्ट जी आलेली आहे तिच्यावर 10% सांगितला. मग 6,00,000 10% म्हणजे 60,000 रुपये आणि इकडे पर युनिटमध्ये 15 रुपये. टेंडर प्राईस आली 6,60,000, पर युनिटमध्ये 165 रुपये. पुन्हा एकदा चेक करा. फर्स्ट कॉस्टशीट तयार केलं आपण. कॉस्टशीट सिम्पल कॉस्टशीट होतं. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, वर्क ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ॲड केली, टोटल कॉस्ट काढली. त्यानंतर एक ओळ सोडून सेल्स लिहिले आणि दोन्हींमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे प्रॉफिट ॲड केलं. त्यानंतर टेंडर तयार करताना ज्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या ॲडजस्टमेंट्स होत्या त्या आपण पाहिल्या. मटेरियलची जी प्राईस होती ती 25% वाढलेली आहे. लेबरची प्राईस 20% वाढलेली आहे. त्यानंतर वर्क ओव्हरहेड पर युनिटमध्ये सेम असणार आहे. ॲडिशनल चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत 4,000 रुपये. ऑफिस ओव्हरहेड टोटलमध्ये कॉन्स्टंट आहेत. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड पर युनिटमध्ये सेम आहे. ह्या ॲडजस्टमेंटचा विचार करून टेंडर तयार केलं. त्यामध्ये डायरेक्ट मटेरियल घेतलं. 80 रुपये पर युनिटची कॉस्ट होती, 25% वाढवून 100 रुपये झाली. 100 × 4,000 करून 4,00,000 रुपये घेतले. त्यानंतर डायरेक्ट वेजेसची किंमत पर युनिटची 20 होती, त्यामध्ये 20% ॲड करून 4 रुपये वाढले, 24 रुपये पर युनिट गुणिले 4,000 करून 96,000 रुपये. चार्जेबल एक्सपेन्सेस कॉस्टशीटमध्ये नव्हते परंतु टेंडरमध्ये वाढलेले आहेत. 4,000 रुपये सांगितले होते, 4,000 × 4,000 भाग दिला, 1 रुपये युनिट कॉस्ट आली. त्यानंतर तिन्हींची बेरीज करून प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ती आली 5,00,000 रुपये पर युनिटची 125 रुपये. त्यानंतर वर्क ओव्हरहेड ॲड केले जे पर युनिटमध्ये सेम होते. मग पर युनिट 10 रुपये लिहिले, 10 × 4,000 करून 40,000 रुपये टोटलमध्ये आले. वर्क कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ती आलेली आहे 5,40,000 रुपये आणि पर युनिटची 135 रुपये. त्यानंतर ऑफिस ओव्हरहेड ॲड केले. ऑफिस ओव्हरहेड फिक्स असतात टोटलमध्ये कारण की ते फिक्स ओव्हरहेड आहेत. म्हणून 1,000 युनिटला पण 16,000 आणि 4,000 युनिटला पण 16,000. 16,000 × 4,000 भाग दिला, पर युनिटमध्ये 4 रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली 5,56,000 आणि पर युनिटमध्ये 139 रुपये. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड पर युनिटमध्ये सेम आहेत म्हणून 11 रुपये घेतली युनिट कॉस्ट, टोटलमध्ये 44,000 रुपये. आणि त्यानंतर त्यांची बेरीज करून टोटल कॉस्ट काढली 6,00,000 रुपये. एस्टिमेटेड प्रॉफिट कॉस्टवर 10% सांगितला होता म्हणून डायरेक्ट 6,00,000 वर 10% आणि इकडे 150 वर 10% कॅल्क्युलेट केलं. दोन्हींची बेरीज करून टेंडर प्राईस फायनल आलेली आहे 6,60,000 रुपये पर युनिटची 165 रुपये. इथे आपला टेंडरचा तिसरा प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे.
ओके, टेंडरचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.